विद्यार्थी मित्रों नमस्कार, आपण पद्य पाठाची माहिती बघत आहोत। द्वितीय पाठ अव्यय माला या पद्य पाठातील तीन श्लोकाची आपण माहिती बघितलेली आहे। गाईड मध्ये बघून त्याचे अर्थ लिहून काढा, स्वाध्याय द्या। चौथा श्लोक बघा, अकृत्वा परसंतापम अगत्वा खल मंदिरम अनुत्सृज सताम वर्त्म यत स्वल्पम अपि तत् बहु। या श्लोकाचे मी काही शब्द लिहिलेले आहेत, ते लिहून घ्या। सताम म्हणजे सज्जन माणसे, या श्लोकातील महत्त्वाचा शब्द की ज्याची माहिती सांगणारा हा श्लोक आहे। नंतर वर्त्म, वर्त्म म्हणजे मार्ग आणि एक संदीप्त शब्द आहे यत स्वल्प मपी। गत्वा कृत्वा त्वा प्रत्यय लागला की त्वांतावे तयार होतात, धातु साधित त्वांतावे, याची माहिती बघितली आपण। गत्वा जाऊन, कृत्वा करू, असे त्याचे अर्थ होतात। ठीक आहे, बघा अर्थ बघा। अकृत्वा परसंतापम अगत्वा खल मंदिरम, खल शब्दाचा अर्थ होतो दुष्ट। अनुत्सृज्य म्हणजे आचरण करणे। सताम वर्त्म यत स्वल्पम अपि तत् बहु। बघा खाली दिलेले वाक्य दिलेले अन्वय, परसंतापम न कृत्वा, याच्याप्रमाणे याचे अर्थ लिहायचे असतात। दुसऱ्याला त्रास न देता, खल मंदिरम न गत्वा, खल म्हणजे दुष्ट मनुष्य आणि मंदिर म्हणजे घर, दुर्जनाच्या घरी न जाता। सताम वर्त्म न उत्सृज्य, सज्जनाचा मार्ग न सोडता। यत अल्पस्वल्पम अपि लभ्यते तद् बहु वर्तते। या आचरणाने आपण गेला असता आपण जे काही कार्य हाती घेतलेलं आहे त्याची फलश्रुती, जे काही लाभ आपल्याला प्राप्त होणार आहे ते थोडा जरी असला तरी खूप मोठा आहे। तर हा शब्दशः अर्थ होतो। तर या श्लोकातून सुभाषितकाला काय सांगायचं आहे की आपण जे काही कार्य करतो, जे काही कर्म करतो, जे काय आपण सातत्याने जे काय काम करत असतो याच्यातून आपल्याला जे काय फलश्रुती प्राप्त होते, जे काय लाभ प्राप्त होतो, आपल्या कष्टाच्या माध्यमातून योग्य मार्गाने आपल्याला जो जो काही लाभ प्राप्त होईल की तो कष्टाच्या माध्यमातून असल्यामुळे थोडे जरी आपल्याला प्राप्त झाले, जे काही पैसा असेल, एखादी वस्तू असेल, तर ती खूप मोठी आहे, कारण ती आपल्या मेहनतीची आहे, कष्टाची आहे। पण अकृत्वा परसंतापम, दुसऱ्या माणसाला दुःख देऊन आपण एखादी धनाची प्राप्ती करणे, पैशाची प्राप्ती करणे, वस्तूची प्राप्त करणे, दुर्जनाचा संगती करून, सज्जनाचा मार्ग सोडून आपण जे काही एखादं काम करू तर तिथं मात्र आपल्याला भरपूर लाभ जरी झाला तर तो देखील लाभ कसा आहे, हानिकारक आहे आपल्या जीवनामध्ये। म्हणून आपण जे काही कर्म करत आहोत त्याची फलश्रुती आपल्याला थोडी जरी प्राप्त झाली पण योग्य मार्गाने असल्यानंतर त्याचा आपला आनंद समाधान हे आगळं वेगळं असतं। म्हणून सुभाषितकाला म्हणायचं की योग्य मार्गानेच कोणतंही कार्य करावे असा या श्लोकाचा तात्पर्य अर्थ आहे। पाचवा श्लोक बघा, यस्य षष्ठी चतुर्थी च विहस्य च विहाय च अहम कथम द्वितीया स्यात् द्वितीया श्यामहम कथम। त्यातील संयुक्त शब्द लिहा आणि मी अर्थ सांगत असताना काही शब्दांचे अर्थ आपण लिहायचे असतो जे आपल्याला लिहायचे वाटतात ते। श्यामहम याचा विग्रह असा होतो श्याम अहम, आता यातील हे शब्द बघा, विहस्य
विहाय आणि हा एक शब्द अहम कथम विहस्य याच्यामध्ये वि उपसर्ग आहे आणि हस धातू आहे एक पप लेबंतावे याच्यामध्ये वि उपसर्ग हा धातू तृतीय गण उभयपदी धातू हा याचा अर्थ होतो लेपंतावे रूप वि हस्यचा अर्थ होतो हसून आणि विहायचा अर्थ होतो सोडून आणि याचा अर्थ माहित आपलं अहम म्हणजे मी आणि कथम म्हणजे कसे हे आव्य आहे आणि एक क्रियापद आहे श्याम अस धातू दोन पप विद्यार्थ काळ उत्तम पुरुष एक वचन यस्य षष्ठी चतुर्थी च विहस्य च विहाय च अहम कथम द्वितीया स्यात् द्वितीया श्याम कथम अहम बघा या ठिकाणी विहस्य विहाय हे दोन शब्द दिलेले तर हे दोन शब्द काय आहेत हे लेबंतावे विहस्य आपण बघितलं खाली अनुभूय त्वंत तुमंत आणि लेबंत या अव्ययाची माहिती आपण या व्याकरणामध्ये बघितलेले या पाठांच्या अगोदर आणि विहाय हे देखील लेबंतावे आहे परंतु या श्लोकामध्ये थोडं गमतीदार सांगितलेलं आहे एक मुलगा मुलगी बघण्यासाठी जातो आणि तिथे गेल्यानंतर मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम होतो आणि ती मुलगी त्या मुलाला प्रश्न विचारते संस्कृतमध्ये प्रश्न विचारते तो म्हणतो मला ती प्रश्न विचारते ग्राम व्याकरणामध्ये तुला प्रश्न विचारते हो तिने सांगितलं मला काही पण विचारा चांगल्या प्रकारे येते आणि म्हणून तिने प्रश्न विचारलेला असतो ती म्हणते की विहस्य विहाय ही कोणती विभक्ती आहे सांगा तर त्याने उत्तर दिलेलं असते विहस्य षष्ठी विभक्ती आणि विहाय चतुर्थी विभक्ती आणि हे अहम ही प्रथमा विभक्ती आहे ते द्वितीय सांगितलेले असते आणि कथम ही पण द्वितीय हे अव्यय आहे कोणती विभक्ती नाही पण तो द्वितीय म्हणतो तर याप्रमाणे असे चुकीचे उत्तर दिल्यामुळे बघा कसं आहे अर्थ यस्य कृते विहस्य इति षष्ठी ज्या त्या मुलाने विहस्य ही षष्ठी विभक्ती सांगितलेली आहे विहाय चतुर्थी अहम कथम च द्वितीया स्यात् अहम कथम ही प्रथमा विभक्ती आहे पण त्याने द्वितीय सांगितलेली आहे आणि असं सांगितल्यानंतर ती म्हणते अहम द्वितीय पत्नी कथम श्याम तर मी त्याची द्वितीय कशी होऊ याचा अर्थ मी त्याची पत्नी कशी होऊ कारण त्या मुलगा तो कसा आहे अज्ञानी आहे अडाणी आहे अशा अडाण्याबरोबर मी कसं लग्न करूया अशा प्रकारे विनोदात्मक या श्लोकामध्ये सांगितलेली माहिती आहे सहावा श्लोक प्रारब्धते न खलु विघ्न भयेन नीचै प्रारभ्य विघ्न विहता विरमंती मध्या
विघ्नहि पुनः पुनरपि प्रत्यहन्यमानाः प्रारब्ध मुत्तम जना न परित्यजन्ति। त्यातील शब्द लिहून घ्या, प्रारब्ध मुत्तम जना, त्याचा विग्रह कसा होईल, प्रारब्धम उत्तम जना। प्रारब्धम उत्तम जना, या श्लोकामध्ये हे तीन शब्द महत्त्वाचे, निचैहि मध्याः उत्तमाः किंवा उत्तम जनाः। हे माणसाचे तीन प्रकार पडलेले आहेत, वर्गीकरण केलेले माणसांचं, की काही माणसं नीच असतात, काही माणसं मध्य असतात मध्यम, आणि काही माणसं उत्तम असतात। तर नीच याचा अर्थ काय, की आपण इतर व्यवहारामध्ये जो नीच शब्द वापरतो तो अर्थाने नाही, या अर्थाने कर्म कार्य करण्याच्या संदर्भातील हे शब्द आहे। बघा या श्लोकाच्या माध्यमातून या शब्दांचे अर्थ कळतील। काही माणसं एखादं कार्य हाती घेतात, काही माणसं एखादं कार्य हाती घेतच नाही, आणि काही माणसं हाती कार्य घेतलं की ते पूर्णत्वाला नेतात, अशा आशयाचा हा श्लोक आहे। बघा, प्रारब्धेते न खलु विघ्न भयेन नीचैहि, नीचैहि म्हणजे काही माणसं एखादं कार्य आपण हाती घेतलेलं आहे, वैयक्तिक असेल सामाजिक असेल, तर ते कार्य पूर्ण होणार नाही, त्याच्यामध्ये काय ते अडथळे निर्माण होतील, कोणतरी प्रतिबंध निर्माण करेल, म्हणून तो त्या कार्याचा प्रारंभच करत नाही, अशा माणसाला सुभाषितकाराने नीच म्हटलेला आहे, कार्याचा आरंभ न करणारे। दुसरा वर्ग आहे, प्रारब्ध विघ्न विहता वीरमंती मध्याहा, काही माणसं हातामध्ये कार्य घेतात आणि ते घेतल्यानंतर जेव्हा काही एखादा प्रतिबंध निर्माण होतो, अडचणी निर्माण होतात, त्यावेळेस ते आपलं कार्य त्या ठिकाणी थांबवतात, अशा माणसाला सुभाषितकाराने मध्यम म्हटलेलं आहे। परंतु उत्तम जना हा प्रारब्धम न परित्यजन्ति, पण ज्या माणसाने विघ्नही पुन्हा पुन्हा अपि प्रत्यहन्यमान, उत्तम माणसा उत्तम जे काही माणसं आहेत, चांगल्या प्रती माणसं आहेत, जे आपलं कार्य आपण हाती घेतलेलं आहे ते कार्य पूर्णत्वाला न्यायचं आहेच, अशी ज्यांची धारणा असते की ते काय करतात, विघ्नही पुन्हा पुन्हा अपि प्रत्यहन्यमान, परत परत विघ्न आले तरी देखील ते कार्य सोडत नाही, ते कार्य पूर्णत्वालाच नेत असतात, अशा माणसाला उत्तम असं म्हटलेलं आहे। म्हणजे सज्जन माणसं असतील, राष्ट्रपुरुष असतील, की त्यांना ते कार्य करत असताना देशाला स्वातंत्र्य प्राप्त करून द्यायचं आहे, हे किती मोठं महान कार्य आहे, तर हे मोठं महान कार्य जरी असलं त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे प्रतिबंध निर्माण झाले, स्वतःही मृत्यूमुखी पडण्याची वेळ निर्माण होऊ शकते, कधी आपला मृत्यू होऊ शकतो, एवढं महान संकट असताना सुद्धा ज्यांनी हातामध्ये कार्य घेतलेलं आहे ते कार्य ते पूर्णत्वाला नेल्याशिवाय राहत नाही, किंवा ते कार्य करत करतच आपलं ते जे काय फलश्रुती आहे त्याला ते प्राप्त होते, ते कार्य ते पूर्णत्वाला नेत असतात, आणि म्हणून अशा माणसांना उत्तम असं या श्लोकामध्ये सुभाषितकाराने म्हटलेलं आहे। या अर्थाने नीचही मध्यम आणि उत्तम असे माणसाचे तीन प्रकार या श्लोकामध्ये सांगितलेले आहेत। आता पुढे जे काही श्लोक आहेत, एकूण आता आपण सहा श्लोकाची माहिती बघितलेली आहे, तर ह्या सहा श्लोकामध्ये मी आता परत वाचन करून दाखवतो, तुम्हाला पाठ करायचे ते श्लोक, म्हणून परत त्याचे उच्चार सांगतो। श्रोतुं कर्णौ वक्तु मास्यं सुहास्यं, ध्रातुं घ्राणं पादयुग्मं विहर्तुं, द्रष्टुं नेत्रे हस्तयुग्मं च दातुं, ध्यातुं चित्तं येन सृष्टं स पातु।
सहावा श्लोक बघा, मोठे श्लोक जे आहेत ते प्रारब्धेते न खलु विघ्न भयेन निचैहि प्रारभ्य विघ्न विहता वीरमंती मध्याः विघ्न ही पुनः पुनः रपि प्रतिहन्यमानाः प्रारब्ध मुत्तम जना न परितेजन्ति। त्याप्रमाणे हे वाचन करा, याचा अर्थ लिहा आणि काही शब्दांचा अर्थ समजले नसतील तर ते परत आम्हाला शब्दा विचारा, त्याचा अर्थ विचारा, आम्ही तुम्हाला सांगू। याप्रमाणे प्रत्येक शब्दांचा अर्थ लक्षात घ्या आणि चांगल्या पद्धतीने पाठ करा, अर्थही नेहमी वाचन करा। अर्थ पाठ करायचं नाही, श्लोक मात्र पाठ करायचे चांगल्या पद्धतीने। उच्चार आणि शुद्ध उच्चार असे काही कारण आपल्याला हे परीक्षेला लिहायचे असतात, म्हणून आपण हा पाठ सुरुवातीला घेतलेला आहे। आपण आपल्या पुस्तकातील हा पहिलाच पाठ आपण घेतलेला आहे, आपल्याला पहिला म्हणजे क्रमांक दुसरा आहे, परंतु अगोदर आपण हा घेतलेला आहे। पहिला पाठ जो आहे सुष्टु गृहीत चौरग, ते आपल्याला याच्यानंतर तो पाठ घ्यायचा आहे, तेही वाचन करा, गाईडमध्ये बघून त्याची कथा समजून घ्या आणि या पद्धतीने अभ्यास करा। राहिलेला आपण पुढच्या तासाला घेऊ।